हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी ब्रेन बिशप अकॅडमी. तर आपण सर्वांना माहिती आहे की पुणे मेट्रोमध्ये वॅकन्सीज आलेल्या आहेत. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मॅकॅनिकल, सिव्हिल या ब्रँचेससाठी पुणे मेट्रोने वॅकन्सी रिलीज केले आहेत. तर पर्टिक्युलरली या सेशनमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक स्टुडंटसाठी सिलेबस काय आहे, कोणत्या एरियातून क्वेश्चन विचारले जाणार आहेत हे डिस्कस करण्यासाठी जमलो आहोत. तर सुरुवातीला बघूया की किती पोस्टसाठी इलेक्ट्रॉनिक स्टुडंट अप्लाय करू शकतात. टोटल 3 पोस्टसाठी इलेक्ट्रॉनिक स्टुडंट अप्लाय करू शकतात. पहिली पोस्ट आहे ती म्हणजे स्टेशन कंट्रोलर. पहिली पोस्ट आहे स्टेशन कंट्रोलर ऑब्लिक ट्रेन ऑपरेटर किंवा ट्रेन कंट्रोलर, असंही त्यांनी पोस्टचं नाव दिलेलं आहे, स्टेशन कंट्रोलर. दुसरी आहे ज्युनियर इंजिनियर आणि तिसरी आहे सेक्शन इंजिनियर. सेक्शन इंजिनियर अशा 3 पोस्टसाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर अप्लाय करू शकतात. मग याच्यामध्ये वॅकन्सीज किती आहेत ते पण बघूया आपण. तर स्टेशन कंट्रोलरसाठी टोटल 56 पोस्ट आहेत, 56 सीट्स आहेत. ज्युनियर इंजिनियरसाठी टोटल 3 सीट आहेत आणि सेक्शन इंजिनियरसाठी टोटल 5 सीट आहेत. हे मी इलेक्ट्रॉनिक्स स्टुडंटसाठी बोलत आहे, इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचसाठी बोलत आहे. पण स्टेशन कंट्रोलर हे जे 56 सीट आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रिकल पण अप्लाय करू शकतात, इलेक्ट्रॉनिक्स पण अप्लाय करू शकतात आणि मॅकॅनिकल पण अप्लाय करू शकतात. म्हणजे इलेक्ट्रिकलसाठी, इलेक्ट्रॉनिक्ससाठी आणि मॅकॅनिकलसाठी या तिन्हीसाठी हे 56 सीट आहेत. ज्युनियर इंजिनियरसाठी, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 3 सीट आहेत, सेक्शन इंजिनियरसाठी 5 सीट आहेत. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये आपण बघूया की मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, तुम्हाला क्वालिफिकेशन काय पाहिजे. तर या 2 पोस्टसाठी, स्टेशन कंट्रोलर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी, तुम्हाला मिनिमम डिप्लोमा क्वालिफिकेशन पाहिजे. मिनिमम डिप्लोमा, डिप्लोमापेक्षा हायर एज्युकेशन असेल तरीही अलाव केलं आहे, पण मिनिमम काय पाहिजे, डिप्लोमा पाहिजे. डिग्री असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MEMTECH असेल तरीही अप्लाय करू शकता. पण मिनिमम काय पाहिजे, मिनिमम डिप्लोमा पाहिजे. मिनिमम डिप्लोमा पाहिजे. डिप्लोमापेक्षा जास्त असेल तरीही अलाव आहे. डिग्री असेल, बी ई, बी टेक असेल, MEMTECH असेल तरीही अलाव आहे, पण मिनिमम डिप्लोमा तर कंपल्सरी आहे. डिप्लोमापेक्षा जास्त असेल म्हणजे डायरेक्ट प्लेन डिग्री जरी असेल तरीही अलाव आहे, म्हणजे डिप्लोमापेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, सेक्शन इंजिनियरसाठी मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे बीई किंवा बीटेक. MEMTECH पण अलाव करू शकतात. मिनिमम बीई किंवा बीटेक पाहिजे. डिप्लोमा होल्डर्स अप्लाय करू शकत नाही. मिनिमम बीई किंवा बीटेक झालेलं पाहिजे. ME किंवा MTECH वाले पण अप्लाय करू शकतात. ठीक आहे, मग याच्यासाठी हे झालं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. मग बघूया आपण सिलेबस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे. तर त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे सेक्शन इंजिनियरसाठी सिलेबस काय आहे ते मेन्शन केलेले. मी तुम्हाला टेलिग्रामवरती याची PDF पण पोस्ट केलेली आहे की सेक्शन इंजिनियरसाठी सिलेबस काय आहे. पण याच्यासाठी मात्र त्यांनी सिलेबस पोस्ट नाही केला. याच्यासाठी फक्त त्यांनी मेन्शन केलेले आहे की याच्यासाठी सिलेबस काय आहे. तर डिप्लोमा लेवलचा सिलेबस याच्यासाठी असणार आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. मग डिप्लोमा लेवलचा सिलेबस कोणता किंवा कोणत्या एरियातून क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते पण आपण बघणार आहे. तर हे ॲनालिसिस आपण कशावरून केले हो, तर तुम्हाला मुंबई मेट्रोमध्ये जे क्वेश्चन आले होते त्याच्यानुसार आपण ॲनालिसिस केलेलं आहे की कोणत्या एरियातून क्वेश्चन विचारले जाणार आहेत. त्याच्या अगोदर बघूया की एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. एक्झाम पॅटर्न हे एक्झाम 3 पार्टमध्ये डिवाईड झालेले आहे. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. 3 पार्ट, पार्ट 1 आहे मराठी, पार्ट 2 आणि पार्ट 3. 3 पार्टमध्ये आहे. पार्ट 1 आहे मराठी, मराठी लँग्वेज म्हणजे महाराष्ट्राच्या मुलासाठी त्यांनी अप्लाय करण्यासाठी सांगितलेलं आहे की मराठी डोमिसाईल असलं पाहिजे. मग मराठी लँग्वेजमध्ये मिनिमम 40% मार्क तुम्हाला भेटले पाहिजेत. मराठीमध्ये 15 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, 15 क्वेश्चन्स. याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 40% मार्क्स असतील तरच तुम्हाला पार्ट 2 आणि पार्ट 3 अलाव केलेलं आहे. म्हणजे 40% मार्क म्हणजे किती हो, जवळपास तुमचे 6 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजेत. 6 क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे. 15 पैकी 6 क्वेश्चन बरोबर आले तरच तुम्ही पुढच्या पार्ट 2 आणि पार्ट 3 इलिजिबल आहात. ठीक आहे, मग पार्ट 2 काय हो, तर जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग याचे टोटल 35 क्वेश्चन आहेत, टोटल 35. पार्ट 3 टेक्निकल स्किल्स म्हणतो आपण, टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल स्किल्स, टेक्निकल नॉलेज, हे टोटल 100 क्वेश्चन आहेत. अशा पार्ट 3 आहेत. एक म्हणजे मराठी, मराठीसाठी 15 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस, ॲप्टी, रिझनिंगचे 35 क्वेश्चन आणि टेक्निकल नॉलेजचे 100 क्वेश्चन. अशा 3 पार्टमध्ये ही एक्झाम डिवाइड केली गेली आहे. ठीक आहे, मग बघूया की आपण स्टेशन कंट्रोल आणि ज्युनियर इंजिनियरसाठी सिलेबस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे स्टेशन कंट्रोल आणि ज्युनियर इंजिनियरसाठी. पर्टिक्युलरली मी अगोदर सांगतो तुम्हाला ज्युनियर इंजिनियरसाठी सिलेबस काय असेल, त्याच्यानंतर बोलूया आपण स्टेशन कंट्रोलरसाठी. पहिलं बघूया की ज्युनियर इंजिनियरसाठी सिलेबस काय असेल. हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी आपण बोलत आहोत. तर
टॉपिक मी तुम्हाला डिटेल मध्ये लिहितो टॉपिक काय असणार आहे. तर तुम्ही जर प्रीवियस पेपर्स मुंबई मेट्रो किंवा बाकीच्या एग्जामचं जर ॲनालिसिस केलं, मुंबई मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, ठीक आहे, तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसाठी किंवा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स या पोस्टसाठी तुम्हाला काही टॉपिक आहेत. मी टॉपिक लिस्ट वाईज लिहितो. एक पहिला म्हणजे ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स असेल, ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स, त्यालाच आपण EDC पण म्हणतो, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड सर्किट, ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स किंवा EDC, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस अँड सर्किट. दुसरं आहे सर्किट थेअरी किंवा नेटवर्क ॲनालिसिस म्हणतो आपण, नेटवर्क किंवा सर्किट थेअरी पण म्हणतो आपण, सर्किट थेअरी. तिसरं आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. चौथा आहे कम्युनिकेशन सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम. पाचवा आहे मायक्रो प्रोसेसर. त्याच्यानंतर आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. सातवा आहे मेजरमेंट. आठवा आहे DCN, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग. आठवा आहे DCN. या टॉपिकमधून तुम्हाला प्रश्न विचारले गेलेत, ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्क थेअरी, डिजिटल कम्युनिकेशन, मायक्रो प्रोसेसर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मेजरमेंट आणि DCN. तुम्ही म्हणाल डिप्लोमा लेवलचे टॉपिक आहेत, तर DCN तुम्हाला नव्हता, डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग. तर DCN मधून जवळपास तुम्हाला 6 ते 7 क्वेश्चन तुम्हाला मुंबई मेट्रोमध्ये विचारले गेलेत, डेटा कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग. याच्यामध्ये सिलेबस काय ते पण मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण DCN मध्ये तुम्हाला ओव्हरव्ह्यू सांगतो की DCN मध्ये तुमचे नेटवर्क टोपोलॉजी असतील, लॅन, वॅन, मॅन किंवा राऊटर वगैरे. ह्या डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमधून जवळपास तुम्हाला 6 ते 7 क्वेश्चन विचारले गेले, ठीक आहे. म्हणजे हा पण टॉपिक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो प्रोसेसर, कम्युनिकेशन सिस्टीम, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्क किंवा सर्किट थेरी, ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स, या प्रत्येक टॉपिकमधून तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले. बस आहे, हा झाला ज्युनियर इंजिनियर या पोस्टसाठी, JEE या पोस्टसाठी. मग स्टेशन कंट्रोलरसाठी काय हो, स्टेशन कंट्रोलरसाठी पण थोडासा वेगळा सिलेबस आहे. स्टेशन कंट्रोलर नेक्स्ट सिलेबस जो आहे तो स्टेशन कंट्रोलरसाठी. स्टेशन कंट्रोलरसाठी JEE चे पूर्ण बीट तर आहेतच तुम्हाला. हे जे JEE चे बीट आहेत हे सगळे बीट आहेत, ॲनॉलॉग, नेटवर्क, डिजिटल कम्युनिकेशन, मायक्रो प्रोसेसर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मेजरमेंट, DCN, हे सगळे बीट आहेतच. प्लस तुम्हाला आणखी काय ॲडिशनल बीट आहे, कारण स्टेशन कंट्रोलरसाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स दोन्ही पण अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जे इलेक्ट्रिकलचे टॉपिक आहेत ते पण ॲड केलेत, किंवा त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, किंवा विचारले गेले. तुम्ही मुंबई मेट्रोमध्ये वगैरे बघितलं तर स्टेशन कंट्रोलरसाठी इलेक्ट्रॉनिक्सच्या स्टुडंटसाठी इलेक्ट्रिकलचे काही जे टॉपिक आहेत त्याच्यावरून पण प्रश्न विचारले गेलेत. मग ते कोणते टॉपिक आहेत, वो मशीन असतील, मशीन, DC मशीन वगैरे, सिम्पल टॉपिक विचारले गेलेत, ट्रान्सफॉर्मर असेल, म्हणजे जास्त अवघड नाही, पण बेसिक, खूप बेसिक प्रश्न तुम्हाला इलेक्ट्रिकल एरियामधून पण विचारले गेलेत. जवळपास 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला स्टेशन कंट्रोलरसाठी इलेक्ट्रिकलच्या सिलेबसमधून पण विचारले गेलेत. म्हणजे स्टेशन कंट्रोलरसाठी हा सिलेबस तर आहेच, प्लस इलेक्ट्रिकलचे काही इम्पॉर्टंट टॉपिक पण आहेत, जे की खूप म्हणजे ब्रीफ करायची गरज नाही, सिम्पल तुम्हाला विचारलेत. मशीन असेल, ट्रान्सफॉर्मर असेल किंवा पॉवर सिस्टीमचे एखादे 2 बीट असतील, त्याच्यावरती सिम्पल क्वेश्चन विचारले गेले, ठीक आहे. जर तुम्हाला पुणे मेट्रोसाठी एक पर्टिक्युलर जर कोर्स पाहिजे असेल तर आपण हा पुणे मेट्रोसाठी पर्टिक्युलर कोर्स एक डिझाईन केलेला आहे. तर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कोर्सची तर 8999052518, 8999052518 या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. त्या कोर्समध्ये आपण पूर्ण हे टॉपिक तर कव्हर केलेत, इलेक्ट्रॉनिक्स, ॲनॉलॉग इलेक्ट्रॉनिक्स, नेटवर्क, डिजिटल कम्युनिकेशन, मायक्रो प्रोसेसर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, DCN, मेजरमेंट, हे टॉपिक कव्हर केलेत. प्लस ॲप्टी रिझनिंग असेल आणि मराठी असेल, हा डिटेल्स कोर्स तुम्हाला पुणे मेट्रोसाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी आपण डिझाईन केलेला आहे, ठीक आहे. तर कोर्सची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, 8999052518, ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या सेशनपासून किंवा उद्यापासून आपण कोणताही पर्टिक्युलर एखादा बीट घेणार आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन कसे विचारले गेलेत, कसे विचारले जाऊ शकतात ते पण आपण बघणार आहोत. या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू, थँक्यू सो मच.